बातम्या पाहूयात आता सविस्तररित्या। नुकसानीचे तात्काळ पंचनामे केले जातील, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलंय। नुकसानीचे तात्काळ पंचनामे केले जातील असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलंय। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असंही मुख्यमंत्री म्हणालेत। 60 लाख 90 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे। मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने अनेक निर्णय घेतलेत। क्लिक केल्यानंतर जेवढ्या खात्यांचं प्रमाणीकरण झालं असेल त्या थेट खात्यामध्ये ते पैसे गेले पाहिजे। आणि आज मला अतिशय आनंद आहे की जवळजवळ 6 लाख 90 हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या एका क्लिक नंतर आपण सगळ्यांनी ते पैसे जाताना बघितले आणि ते त्या ठिकाणी जमा झाले। मला असं वाटतं की अतिशय महत्वाचं दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा आपण दिलाय। नुकसानीचे तात्काळ पंचनामे केले जातील असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलंय। त्याचबरोबर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असंही मुख्यमंत्री म्हणालेत। 60 लाख 90 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे। मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने अनेक निर्णय घेतलेत। 50 हजार रुपये जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं होतं त्यावेळेस की आम्ही नियमित कर्ज फेड करतो आमचा थोडाच गुन्हा आहे। आणि मग त्यामध्ये आपण त्यांना देखील प्रोत्साहन जे काही लाभ आहे तो देण्याचा निर्णय आपण आल्या आल्या सरकारमध्ये घेतला आणि त्याची अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे यासाठी आपण त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले।